मागील तासिकेला आपण उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनामध्ये विविध संस्कार, विवाहाचे प्रकार, स्त्रियांची परिस्थिती व शिक्षण या माध्यमातून उत्तर वैदिक काळातील सामाजिक अभ्यासलेले होते। आजच्या तासिकेला आपण उत्तर वैदिक काळातील आश्रम व्यवस्थेविषयी माहिती पाहणार आहोत। ऑब्जेक्टिवमध्ये नेहमी प्रश्न विचारतात की कोणत्या वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्थेची निर्मिती झालेली होती, तर त्याचं उत्तर राहील उत्तर वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्थेची निर्मिती झालेली होती। आणि या उलट जी वर्णव्यवस्था आहे ही पूर्व वैदिक काळामध्ये निर्माण झालेली होती। तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी ऑब्जेक्टिवसाठी लक्षात ठेवायच्या आहे की वर्णव्यवस्था पूर्व वैदिक काळ आणि आश्रम व्यवस्था उत्तर वैदिक काळ, तर हे दोन्ही प्रश्न ऑब्जेक्टिवसाठी विचारले जातात। तर आजच्या तासिकेला आपण उत्तर वैदिक काळामध्ये निर्माण झालेली जी आश्रम व्यवस्था आहे या आश्रम व्यवस्थेविषयी माहिती आजच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत। आश्रम व्यवस्थेमध्ये एकूण चार आश्रमाविषयी माहिती दिलेली आहे। नंबर एक ब्रह्मचारी आश्रम, नंबर दोन गृहस्थाश्रम, नंबर तीन वानप्रस्थाश्रम आणि नंबर चार संन्यास आश्रम। तर एकंदरीत कुठल्याही व्यक्तीचं जीवन 100 वर्षाचं निश्चित करून त्या ठिकाणी प्रत्येक आश्रमाचा जो कालखंड आहे तो 25 25 25 25 म्हणजे 100 वर्ष, तर प्रत्येक आश्रमासाठी 25 वर्ष जीवनातील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी उत्तर वैदिक काळामध्ये निर्माण झालेली जी आश्रम व्यवस्था आहे तर हिचा जो प्रमुख घटक आहे तर हा सामाजिक जीवनाचा प्रमुख घटक होता। आश्रम व्यवस्था ही आर्य लोकांनी अस्तित्वात आणलेली होती। प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये सुसंगतपणे जीवन जगता यावे हा त्यामागील मोठा उद्देश होता। मनुष्य हा ईश्वर, आईवडील, गुरु व समाजाचा ऋणी असतो। प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य किंवा कर्तव्य चोखपणे जर बजावले तर व्यक्ती या चारही ऋणातून मुक्त होतो हा या आश्रम व्यवस्थेमागील मुख्य उद्देश होता। तर या ठिकाणी जी आश्रम व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती त्यामागील उद्देश आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। जी आश्रम व्यवस्था आर्यांनी उत्तर वैदिक काळामध्ये निर्माण केलेली होती तर सामाजिक जीवनाचा हा एक अविभाज्य अंग होता। प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये सुसंगतपणे जीवन जगता आलं पाहिजे हा त्यामागील उद्देश होता। जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आई वडील असो, गुरु असो, समाज असो किंवा कुटुंब असो या प्रत्येक घटकाचं एक ऋण असते आणि या प्रत्येक ऋणातून व्यक्तीची मुक्तता होण्यासाठी या व्यवस्थेचं पालन करणे गरजेचं होतं। त्यापैकी पहिला आश्रम या ठिकाणी सांगितलेला आहे ब्रह्मचर्याश्रम। ब्रह्मचर्याश्रम म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ब्रह्मचर्य तत्त्व जे आहे याचं कठोर पालन करून विद्या अर्जन करणे, म्हणून यासाठी या आश्रम व्यवस्थेमध्ये एखादी मुलगा 8 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्यावर उपनयन संस्कार करून त्याला गुरुच्या आश्रमामध्ये विद्या अध्ययन करण्यासाठी पाठविले जात असे। तो बालक गुरुच्या आश्रमामध्ये एक तप म्हणजे 12 वर्ष विद्येचा अभ्यास त्या ठिकाणी करत असे। या गुरुच्या आश्रमामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णातील बालकांचा समावेश होता। या ठिकाणी तिन्ही वर्णातील जे बालक आहे ते एकत्र साधेपणे आणि साधा आणि शिस्तीचं जीवन या ठिकाणी व्यतीत करत असे। या ठिकाणी तिन्ही वर्णातील जे बालक आहे त्यांच्यावर गुरु आणि गुरुमाता यांची समान दृष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आश्रमामध्ये बालक सकाळी उठून आंघोळ करून, नदीवर आंघोळ करून यज्ञविधीकरिता लागणारी जी समिधा आहे ही समिधा गोळा करत असे आणि आश्रमामध्ये परत येत असे। या आश्रम व्यवस्थेमध्ये जो ब्राह्मण वर्णातील बालक आहे त्याला वेद व यज्ञ कर्म याचं शिक्षण, तर क्षत्रिय बालकाला राजनीती आणि धनुर्विद्या यांचं शिक्षण दिले जात असे। या व्यतिरिक्त जो वैश्य शिष्य होता याला कृषी असेल, व्यापार असेल किंवा शिल्पकलेचं शिक्षण या आश्रम व्यवस्थेमध्ये दिले जात असे। अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुला दक्षिणा देण्याची प्रथा या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते।
तर एकंदरीत आजच्या तासिकेला आपण जे आश्रम व्यवस्था चार या ठिकाणी सांगितलेले आहे त्यापैकी पहिली आश्रम व्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम व्यवस्थेविषयी माहिती आजच्या तासिकेला पाहिलेली आहे. पुढील तासिकेला आपण उरलेल्या तीन आश्रम व्यवस्थेविषयी माहिती पाहूया. धन्यवाद.